महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड्याचा रंग खेळला जातो, मात्र नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. नाशिकला रंगपंचमी अनोख्या पद्धतीनं साजरी केली जाते. यासाठी शहरात मोजक्याच ठिकाणी पेशवेकालीन रहाड बांधण्यात आली आहेत. हा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली. रहाड सजवण्याबरोबरच रंग अधिक घट्ट आणि पक्का करण्यासाठी रंग उकळून रहाडमध्ये टाकला जातो. दुपारी या रहाडची पूजा करून या उत्सवाला सुरुवात होते, त्यामुळे या अनोख्या रंगपंचमीला नाशिककर सज्ज झाल्याचं दिसून येते. हे पेशवेकालीन हौद आणि या हौदांमध्ये पाणी टाकलं जातं. नाशिकात आगळा वेगळा रंगोत्सव असतो आणि रहाडीत उड्या मारण्यासाठी नाशिककर सज्ज झालेले आहेत. हा ॲक्च्युली नॅचरलच असतो पद्धतीचा, फक्त आपण व्यवस्थित उकळून त्याच्यात साबण सोडा टाकून तो कडक जास्तीत जास्त कडक करण्याचा प्रयत्न करतो आणि उकळून व्यवस्थित मग आपण तो राहडीत टाकतो आणि मग खेळतात उत्सव साजरा करतो. की नाशिकमध्ये पेशवेकालीन हे राहड आहेत, म्हणजे एक प्रकारचे हौदच आहे. त्या हौदामध्ये रंगीत पाणी असतं आणि या हौदामध्येच उड्या मारून अगदी रंगपंचमी खेळली जाते. खूप मोठी परंपरा आहे या रंगोत्सवाला नाशिकमध्ये. पंचमीच्या दिवशी ही रंगपंचमी खेळली जाते आणि हे पेशवेकालीन हौद आहे. त्या हौदांमध्ये हे रंगीत पाणी आहे आणि शक्यतो नैसर्गिक रंगच खेळले जातात. नाशिकमधील तरुणाई सज्ज झालेली आहे रंगपंचमी खेळण्यासाठी. सकाळपासूनच सगळीकडे नाशिक शहरामध्ये उत्साह दिसून येतो आहे रंगपंचमीचा. पेशवेकालीन रहाड आपण पाहतो आहे, असे हौद नाशिकमध्ये काही ठिकाणी आहेत आणि इथली ही रंगपंचमी खास असते. खूप वर्षांची परंपरा या रंगपंचमीला आहे. नाशिकात हा आगळा वेगळा रंगोत्सव आपल्याला पाहायला मिळतो आहे. शक्यतो नैसर्गिक रंगच वापरले जातात. रंगपंचमीचा उत्सव नाशिकात अगदी मोठ्या जल्लोषात सुरू आहे. रहाडीत उड्या घेण्यासाठी तरुणाई सज्ज आहे. आणि हा नाशिकातला आगळा वेगळा रंगोत्सव कसा साजरा होतो त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत. किरण, आपण बघतोय की हे वैशिष्ट्यपूर्ण असे हौद आहेत, पेशवेकालीन हौद आहेत आणि नाशिकमधली रंगपंचमी, पंचमीच्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी काही वेगळी असते, काही वैशिष्ट्य आहे त्या रंगपंचमीचे. आता नाशिकात संपूर्ण कसं चित्र आहे, तरुणाई काय करते? हा खरं आज नाशिकला रंगपंचमी अति मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आपण बघू शकतो की जी पेशवेकालीन रहाट आहे ती या नाशिकच्या रंगपंचमीचं वैशिष्ट्य आहे आणि त्या रंगपंचमीमध्ये विशेष करून लहान मुलं आणि ज्या स्त्रिया आहे त्यांना याप्रमाणे या ठिकाणी सुरक्षेसाठी शावर करण्यात आलेलं आहे. शावरवरून त्यांची रंगपंचमी साजरी केली जाते. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की या रहाड जी आहे ही पेशवेकालीन यामध्ये तरुण उडी मारून रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. आपण बघू शकतो तरुण मोठ्या उत्साहात या ठिकाणी उड्या मारत आहे आणि दुसऱ्या बाजूला डीजे लावण्यात आलेला आहे. आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे आणि तरुणांचा आणि तरुणींचा त्याच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. गिरीश, किरण, आपण बघतोय की अगदी तरुणाई धुंद झालेली आहे, अगदी उत्साह चिंब झालेली आहे. रहाडमध्ये उड्या मारतायत आणि खूपच एकदम अगदी बेधुंद वातावरण झालं असं आपण म्हणू शकतो. जुन्या नाशिकामध्ये किंवा इतरत्र नाशिकमध्ये असे किती रहाड आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असे अशाच प्रकारे रंगपंचमीचा उत्सव साजरा होतो का? हो, खरंय, नाशिकमध्ये जवळपास 4 ते 5 अशा जुन्या रहाड आहे. त्यामध्ये पूर्णत्व भरून वेगवेगळ्या रंगांनी त्या भरवण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी फक्त गुलाबी कलरची रहाड आहे आणि इतर ठिकाणी ज्या आहे नाशिकच्या जुन्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा रहाड वेगवेगळ्या रंगांनी भरवण्यात आल्या आहे आणि त्यामध्ये तरुणांचा मोठा उत्साह बघायला मिळतो आहे. ही नाशिकची जी अनोखी रंगपंचमी आहे ती या ठिकाणी प्रमुख आकर्षण ठरते. जी पेशवेकालीन रहाट आहे ती या नाशिकच्या रंगपंचमीचं वैशिष्ट्य आहे. गिरीश, बरोबर. किरण, आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू की कशाप्रकारे नाशिकची तरुणाई ही धुंद झालेली आहे. डीजेच्या तालावर सगळे बेधुंद होऊन नाचतायत, राहाडीमध्ये उड्या घेत आहेत. हो, आपण बघू शकतोय जे तरुण आहे या ठिकाणचे जे पेशवेकालीन राहाट आहे जुन्या नाशिकमधील
ही जी राट आहे ही खूप जुन्या जवळपास 200 ते 300 वर्षांपूर्वीची राट आहे. आणि या रहाटचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी जो रंग असतो तो रंग उकळून या ठिकाणी टाकलेला असतो आणि तो पक्क आणि घट्ट करण्यासाठी विशेष मदत होते. त्यामुळे या ठिकाणी जे तरुण असतात ते मोठ्या उत्साहानं सहभागी होऊन या रंगाचा या रंगपंचमी उत्सवाचा आनंद लुटताना बघायला मिळत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा विविध ठिकाणचे जे प्रेमी असते रंगपंचमीचे रंगप्रेमी ते या ठिकाणी सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकसह जिल्हा भरातून देखील ही रंगपंचमी साजरी अगदी बरोबर किरण. आणि आपण बघतोय की हा जो उत्साह आहे तरुणांचा हा अगदी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. आता शिगेला पोहोचलेला उत्साह संध्याकाळपर्यंत नाशिकमधील ही तरुण आहे अशीच बेधुंद असणार आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.